तुमचे जर दंड बारीक असतील किंवा बांधा बारीक असेल आणि ओव्हरऑलच तुम्ही जर बारीक असाल, तर बारीक मुलींवरती नेमके कोणत्या प्रकारचे ब्लाऊज चांगले दिसतील किंवा साडीवरती तुम्ही नेमके कोणत्या प्रकारचे ब्लाऊज स्टाईल करायला हवेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. आता बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी साडी नेसतो आणि त्या साडीमध्ये आपण आहोत त्यापेक्षा जास्त बारीक दिसतो. याचं कारणच असं की आपण चुकीच्या पद्धतीचा ब्लाऊज स्टाईल केलेला असतो, ज्यामध्ये आपली जी बॉडी टाईप आहे किंवा आपला जो बांधा आहे तो अजूनच नाजूक किंवा बारीक दिसतो. त्यामुळे थोडंसं हेवी दिसण्यासाठी नेमके कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालावेत हे पाहूयात. सर्वात पहिले कोणत्या प्रकारचे स्लीव्ज घालायला हवेत बारीक मुलींनी ते मी तुम्हाला सांगते. तर बारीक मुलींसाठी बेस्ट स्लीव्ज आहेत पफ स्लीव्ज, कारण की पफ स्लीव्जमध्ये काय होतं, आपले जे खांदे आहेत इथून ते पफ स्लीव्ज असतात बरोबर, त्यामुळे आपले जे शोल्डर्स आहेत ते थोडेसे ब्रॉड दिसतात, ज्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा हेवी दिसतो. त्यामुळे बारीक मुलींसाठी पफ स्लीव्जचा ऑप्शन बेस्ट आहे. आता या पफ स्लीव्जमध्ये बरेचसे वेगवेगळे पॅटर्नसुद्धा असतात, जसं की संपूर्ण हातांचा पफ स्लीव्जसुद्धा येतो. त्या प्रकारचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता. त्याचसोबत असे सुद्धा ब्लाऊज येतात जे असे वरतून थोडेसे पफ स्लीव्जसारखे असतात आणि खालून ते प्लेन असतात, म्हणजे खालून एक त्यांना पट्टी असते. सो खूप वेगवेगळ्या प्रकारचे पफ स्लीव्ज अवेलेबल आहेत, तर कोणत्याही प्रकारचा पफ स्लीव्ज ब्लाऊज तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता. मग तो लॉंग स्लीव्ज असू दे, 3/4 असू दे, किंवा नॉर्मल जी लेंथ असते एवढ्या ब्लाऊजची, तर तेवढासुद्धा ब्लाऊज तुम्ही नक्की स्वतःसाठी कॅरी करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे असे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता ज्याला थोडंसं फ्रिल आहे. म्हणजे एकतर तुम्ही जर फुल हँड्सचा ब्लाऊज शिवताय किंवा मग 3/4 हँड्सचा ब्लाऊज शिवताय, तरीसुद्धा इथे थोडंसं फ्रिल असलेली डिझाईन तुम्ही त्याला शिवू शकता. किंवा स्लीवलेसमध्ये सुद्धा असे ब्लाऊज असतात ज्याला फ्रिल असतं, त्यामुळे अशा प्रकारचे ब्लाऊज जर तुम्ही निवडले तर मग यामुळे काय होतं, आपला हा जो पोर्शन आहे तो ऑटोमॅटिकली थोडासा मोठा दिसतो त्या ब्लाऊजच्या प्रकारामुळे, आणि मग आपण थोडंसं हेवी आहोत याचं इल्युजन येतं. त्याचसोबत ना फ्लेअर ब्लाऊजसुद्धा मिळतात. फ्लेअर ब्लाऊज म्हणजे काय, ते ना असे थोडेसे असे पंखांसारखे त्याच्या ब्लाऊजचा जो पॅटर्न असतो तो थोडासा असा जो कपडा असतो तसा फ्लेअरमध्ये असतो, असा थोडासा उडता असतो. पंख कसे असतात त्याच प्रकारचा तो जो पॅटर्न आहे तो असतो. यामध्ये सुद्धा काय होतं, आपला हा जो वरचा भाग आहे तो थोडासा वाईड दिसतो, थोडासा ओपन अप होतो, ज्यामुळे आपण थोडेसे हेवी आहोत असं इल्युजन येतं. त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्लीव्ज असलेले ब्लाऊज तुम्ही नक्की घालू शकता. त्याचसोबत तुम्ही काय करू शकता, तुम्ही नेकचा प्रकार जो आहे तो सुद्धा विशिष्ट प्रकारचा ठेवू शकता. म्हणजे नेकलाईनमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा गळा शिवून घ्या जो डीप नसून तुमच्या गळ्याभोवती असेल, म्हणजे हाय नेक पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तसा पॅटर्न तुम्ही शिवू शकता, किंवा बोट नेक पॅटर्न तुम्ही नक्की शिवू शकता. जेव्हा आपण हाय नेक शिवतो ना तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे जाड दिसतो, आणि जेव्हा आपण डीप गळा घालतो ना, जसं की वी नेक झालं किंवा प्लंज नेक झालं, तर डीप गळ्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो आणि बारीक असल्याचं इल्युजन येतं, कारण की तुमची जी बॉडी आहे ती बरोबर प्रपोर्शनमध्ये दिसते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून जर तुम्ही डीप नेकचा गळा घालताय तर हा पोर्शन जो आहे तो तुमचा एक्सपोज होतो आहे बाहेर बरोबर. आणि साडीमध्ये बऱ्याचदा ब्लाऊजच्या खालचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेचा भाग असतो किंवा थोडासा पोटाचा जो भाग असतो तो थोडासा एक्सपोज होतो बरोबर. सो जेव्हा तुम्ही डीप नेक घालता आणि खालून सुद्धा जेव्हा तुमचा पोटाचा भाग थोडासा एक्सपोज होतो तेव्हा ते प्रपोर्शन व्यवस्थित दिसतं आणि आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो. पण जर तुम्ही आहात त्यापेक्षा थोडंसं जाड दिसायचं आहे तर तुम्हाला त्याच्या एक्झॅक्टली उलटं करायचं आहे. तुम्ही जर हाय नेक ब्लाऊज घालताय तर इथपर्यंत तुम्ही कवर होता, ऑटोमॅटिकली तुमची जी अप्पर बॉडी आहे ती हेवी दिसते आणि तुम्ही आहात त्यापेक्षा थोडेसे जाड दिसता. आता जर समजा तुम्ही बारीक असाल तर तुम्ही कोणता कलर निवडताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्ही मोस्टली ट्राय करा की तुम्ही लाईट रंगाचे कलर घालताय. तुम्ही जर ब्लॅक, डार्क ग्रे, ब्राऊन, मरून, अगदी नेव्ही ब्ल्यू, एकदम डार्क ब्ल्यू या प्रकारचे कलर जर तुम्ही घालताय ना तर तुम्ही आहात त्यापेक्षा ऑटोमॅटिकली अजूनच बारीक दिसणार, कारण की डार्क रंगांमध्ये आपण बारीक दिसतो आणि जेव्हा आपण लाईट कलर्स घालतो ना तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे जाड दिसतो. त्यामुळे तुम्हाला ते मेक शुअर करायचं आहे की तुम्ही थोडेसे लाईट रंगाचे कपडे घालताय जेणेकरून तुम्ही अजून हेवी दिसाल. त्याचसोबत बऱ्याचदा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की साडीमध्ये जेव्हा तुम्ही ब्लाऊज घालाल ना तेव्हा तो हेवी वर्कचा ब्लाऊज घाला,
किंवा समजा जर तुम्ही स्लीव्हचा पॅटर्नसुद्धा जर फॉलो करत नसाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे जर स्लीव्स नॉर्मल असतील, 3/4 असतील किंवा नॉर्मल स्लीवलेस असेल किंवा फुल लेंथ असेल पण त्याला पफ वगैरे नसतील, ते स्लीव्स असे नॉर्मल बेसिक असतील, तर तुम्ही काय करू शकता, मोस्टली असा ब्लाऊज घाला ज्याला इथे वर्क आहे, जो थोडासा हेवी आहे. म्हणजे वरच्या बाजूला जर वर्क असेल ना तर ऑटोमॅटिकली ते थोडंसं दिसताना हेवी दिसेल आणि तुम्ही आहात त्यापेक्षा थोडेसे अजूनच हेवी दिसाल. सो अशा पद्धतीने बारीक मुलींनी ब्लाऊजचं स्टायलिंग कशा पद्धतीने करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर त्यासुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मलासुद्धा आणि आपल्या ऑडियन्सला याबाबत नक्कीच हेल्प मिळेल. त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी. आणि ना आज मी बारीक मुलींनी कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालावेत यावरती व्हिडिओ केला आहे. यासोबतच ना उद्या तुम्हाला ज्या मुली थोड्याशा गुबगुबीत असतात किंवा हेवी असतात त्यांनी कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालावेत याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड फॉर दॅट.